राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या बोराटी इथल्या जवळपास 25 ते 30 महिलांनी राळेगाव पोलीस स्टेशनला भेट दिली. गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या बोराटी गावात बऱ्याच घरी दररोज मोठ्या प्रमाणात अवैधरित्या खुलेआम दारूचा व्यवसाय सुरू असल्यामुळे आम्ही संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे असा आरोप महिलांनी केलाय. गावातच दारू विक्री जोरात सुरू आहे, त्यामुळे आमचे 10 वर्षाचे मूल सुद्धा दारूच्या व्यसनाला ग्रस्त झालंय. त्यामुळे गावात दररोज भांडण तंटे वाढले, त्यामुळे आम्ही महिला प्रचंड दुःखात आहोत. आमच्या गावात सुरू असलेला खुलेआम दारू व्यवसाय बंद व्हावा यासाठी आम्ही वारंवार राळेगाव पोलीस स्टेशनला तक्रार देतोय, मात्र कारवाई होत नाही असं म्हणत तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा महिलांनी दिला आहे. माझं नाव सुरेखा निकंठ खैरे, आम्ही बोराटी गाव इथे राहत आहोत. आम्हाला दारूचा त्रास असल्यामुळे आणि राळेगाव तहसीलमध्ये आलो, पोलीस स्टेशनमध्ये आलो. आम्हाला खूप त्रास आहे. आम्हाला घरापाशी सांच्या घरी दारू गाळते, दुजा पोवा घराकडेच आहे. ते खूप त्रास आहे आम्हाला दारूचा. अग्न मुटणं माझ्या घरात समोरच आहे. मुटते तिथं, हाकते तिथं, वक्ते तिथं पण बोलते. म्हणून आम्हाला त्रास आहे, म्हणून आम्ही या पोलीस स्टेशन मध्ये आलो आहे. मदत झाली पाहिजे पोलिसांच्या खाली बोलणं आहे. ते आमचं दुसरं काहीच नाही पाहिजे. माझी आमचं मत काहीच नाही, फक्त आमच्या गावातली दारू बंद झाली पाहिजे. बस झालं. याच्या पलीकडे आम्ही तक्रार काहीच नाही पाहिजे. याच्यावर अप्लिकेशन घेत न सांगता आम्ही नंतर उपोषण करू शकतो किंवा यवतमाळले जाऊ शकतो. आम्ही काहीही करू शकतो. मिलिंद धनवीज, स्टार महाराष्ट्र न्यूज, राळेगाव.